बातमीकडे भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीनं शुक्रवारी पहाटे पुणे बंगळुरू महामार्गावर एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून कोल्हापुरातील कागल इथली ही घटना आहे. आशाताई कांबळे असं मृत महिलेचं नाव असून त्या 67 वर्षांच्या होत्या. कागल इथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात झालेला आहे. मृत महिला या इचलकरंजी मधल्या शहापूर मधल्या सावित्री नगर इथे राहत होत्या. अपघातामुळे कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.